मंडळी, या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणाचे वेगवेगळे रंग दिसले. या सगळ्या रंगांमध्ये ठाकरे घराण्याचा रंग हा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा आणि गरजेचा होऊन बसला आहे. कधी संघर्ष तर कधी प्रेम तर कधी टोकाची टीका असा ठाकरे घराण्याचा राजकारणाचा इतिहास राहिला आहे. या सगळ्या दरम्यानची एक गोष्ट बघितली तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी थेट एकमेकांवर कधी टीका केली नव्हती. मात्र मागच्या काळात या दोघांच्या वैरामध्ये अजून वाढ झाली. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोणी टीका करत आहे तर काही जुनी प्रकरणं काढून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. एकीकडं नेते एकमेकांवरती टीका टिप्पणी करत आहेत तर दुसरीकडं पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडतो. त्यात मराठवाड्यात मोठी घटना घडली. राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्यांचा वर्षाव केला तर त्याचा बदला घेत उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी हल्लाबोल केला आणि ठाण्यातील उबाटा गटाच्या मेळाव्यात मनसेच्या नेत्यांनी गोंधळ घातला. हा सगळा राडा म्हणजे महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षाची नवी लाट उभी करणार का? याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेवर कसा पडणार? महाराष्ट्रात बाळासाहेबांचे 3 शिष्य एकमेकांच्या विरोधात कसे लढणार हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, गेल्या आठवड्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चांगलंच जुंपल्याचं पाहायला मिळालं. मनसे कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर अनेक नारळ फोडले गेले तर उबाटा गटाकडून राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या. या सर्व घडामोडी बघितल्या की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झाला आहे असं लक्षात येतं. आता याआधी काय महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष नव्हता का? तर हा संघर्ष बाळासाहेब ठाकरे असल्यापासून अस्तित्वात आहे. राज ठाकरेंनी मनसेच्या रूपानं वेगळा संसार थाटला आणि त्यानंतर या संघर्षात ठिणगी पडली ती कायमचीच. अनेकदा असं वाटलं बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील, मात्र तसं चित्र कधी दिसून आलंच नाही. 2014 लोकसभेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एक संवाद समोर आला होता, मात्र त्याचंही पुढं काही झालं नाही. या सगळ्या काळातली एक गोष्ट म्हणजे दोन्हीही ठाकरे बंधूंनी पक्षावर टीका केली असली तरी थेट एकमेकांवर टीका केली नाही, मात्र यंदा ही कमीही त्यांनी भरून काढली. त्यात मागच्या आठवड्यातला हल्ला या संघर्षाला हवा देणारा ठरला. परिणामी आता ठाकरे विरुद्ध ठाकरे या तीव्र झालेल्या संघर्षाचा फायदा नेमका कोणत्या ठाकरेंना होणार की भलताच पक्ष भाव खाऊन जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता विधानसभा जशा जवळ येत आहेत तसं दोन्ही ठाकरे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरवला. वरळीतून रिंगणात उतरत जनतेतून निवडून येणारा पहिला ठाकरे होण्याचा मान आदित्य ठाकरे यांनी पटकावला. अशावेळी आदित्य यांचे काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अप्रत्यक्ष साथ त्यांना लाभली. राज ठाकरे यांनी वरळीतून मनसेचा उमेदवार दिला नाही. आपण आता कट्टुकट 5 वर्षांनंतर वरळीबद्दल बोलतोय तर याच वरळीमध्ये राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांना उमेदवारी घोषित करून टाकली. आदित्य ठाकरे या विधानसभेतून पुन्हा लढणार का हे अजून निश्चित नसताना राज ठाकरे मनसेचा पहिला शिलेदार विधानसभेच्या रिंगणात उभाही केला, तेही आपल्याच पुतण्याच्या विरोधात. किती विरोधाभास आहे. आता हा संघर्ष काही नवा नक्कीच नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर 2006 त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 18 वर्षापासून दोन ठाकरेमधील संघर्ष वेळोवेळी संपूर्ण राज्यानं पाहिला आहे, पण त्याला जोर मात्र आता चढलाय. हा मूळ मुद्दा आहे. आता हा संघर्ष एवढा हायलाइट का होतोय हे मी तुम्हाला सांगतो. आता एकीकडे आहे शिवसेना उभाटा गट, त्याचं संख्येतून महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्व आहे. शिवाय महाराष्ट्रातील सर्वात जुना राजकीय पक्ष, जो पक्ष महाराष्ट्राशी बांधील आहे, मराठी भाषेशी मराठी संस्कृतीशी बांधील आहे असा, आणि दुसरीकडे आहे मनसे पक्ष ज्याचा विरोधातही वाटा नाही ना सत्तेत, तरीही तो अस्तित्वात आहे. तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे गणित बदलण्याची ताकद ठेवते हे सांगण्याचा निष्कर्ष हाच की हे पक्ष फक्त महाराष्ट्राशी बांधील आहेत. त्यांच्या विचारांमध्ये तफावत असली तरी त्यांच्या पक्षाचा अजेंडा मात्र एक आहे, आता सत्तेत बसायचं, चर्चेच्या केंद्रस्थानी राहायचं. म्हणून उद्धव ठाकरेंनी विरोधकांची साथ दिली. ते कसं झालं काय झालं हा भाग वेगळा जो आपल्याला ठाऊक आहे, पण मुद्दा जेव्हा महाराष्ट्राचा येतो त्यावेळेस स्थानिक पक्ष बलवान असणं गरजेचं असतं. आता हे मी नाही म्हणत तर अनेक थोर विचारवंत राजकीय विश्लेषक यांचं हे वाक्य आहे आणि खरंही आहे, कारण शेवटी घरातील लोकच उभी असतात हे संकटाचं उदाहरण आहे. नेमका हाच मुद्दा राज ठाकरेंना खटकला, कारण उद्धव यांचं शरद पवार काँग्रेससोबत जाणं राज यांना पटलेलं नव्हतं. त्यानंतर हा संघर्ष वाढत गेला. आता थेट तो संघर्ष निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने येऊन ठेपला आहे, कारण नक्कीच सोबत बदलते तेव्हा विचारसरणीत फरक पडतोच.
तो फरक कसा पडला हे आपल्याला लोकसभेत चांगलंच दिसलं. आता यावर बोलण्याची गरज नाही. थोडक्यात ॲक्शनला आलेली ही रिॲक्शन असते. तीच रिॲक्शन मागच्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांची दिसली आणि या संघर्षात अजून भर पडली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या मनसेनं काट टाकत नव्या हिंदुत्वाची शाल पांघरली. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचा अजेंडा थेट मराठी माणसापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत होता. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत काडीमोड आणि महाविकास आघाडीसोबत झालेली सलगी यामुळे गोष्टी थेट हिंदुत्वापर्यंत पोहोचल्या. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भरकटले आहेत असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले. आता मात्र एवढं सगळं होऊ नये. लोकसभा निवडणुकीत मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचीच जादू पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत मतदारराजानं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. यातही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा विचार केला तर उद्धव ठाकरे हे आपली बाजू राखण्यात यशस्वी ठरले असं म्हणता येईल. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळं यंदाच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळणार यात शंका नाहीच. पण विधानसभेसाठी राज ठाकरेंनी सुद्धा कंबर कसली आहे. तीही कुठल्याही आघाडीत न सामील होता स्वबळावर ते मैदानात उतरले आहेत. नुकतेच राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरून परतले. मनसेकडून आतापर्यंत 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मनसेचं देखील आव्हान असणार यात तसूभरही शंका नाही. एवढं मात्र निश्चित. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही ठाकरेंची जमेची बाजू म्हणजे मराठी मतदार. अशातच आता दोन्ही ठाकरेंमधील संघर्ष पेटल्यामुळं नक्कीच दोन्ही पक्षांचे आणि विशेषतः मराठी मतदार विभागला जाणार आहे. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत या दोघांच्या मतदारांमध्ये फूट पडणार हे मात्र निश्चित. याचा फायदा कोणाला होणार, दोन भावांनाच होणार की महाविकास आघाडी आणि NDA होणार याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम असणार आहे. मात्र या सगळ्यात एक घटक दुर्लक्षित करून चालणार नाही. तो घटक म्हणजे एकनाथ शिंदे. कारण एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे रक्ताचे नातेवाईक नसले तरी प्रत्येक शिवसैनिकाप्रमाणे ते बाळासाहेबांच्या विचारांचे पक्षाचे वारसदार आहेत. तेही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत. म्हणूनच राज आणि उद्धव यांच्यात लढत झाली तर उद्धव ठाकरे विरुद्ध बंड करून भाजपमध्ये सामील झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा याचा फायदा अधिक होऊ शकतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच पठडीत तयार झालेले दिग्गज पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. या तिघांमधील वादाचा फायदा इतर पक्ष घेणार यात शंकाच नाही. त्यामुळं यंदा महाराष्ट्रात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अत्यंत गुंतागुंतीची होणार आहे. एवढं मात्र नक्की. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पॉवरफुल ठाकरे कोण हे ठरवायचं झाल्यास नक्कीच उद्धव ठाकरे यांचं नाव समोर येतं. कारण 2009 राज ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा करिश्मा दिसला. त्यानंतर अगदी 2014 महानगरपालिका पंचायत समिती या माध्यमातून मनसेचा झेंडा वर राहिला. 2009 राज ठाकरेंचे 13 आमदार विजयी झाले होते तर त्याच निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे 44 आमदार विजयी झाले होते. हे राज ठाकरेंचं पहिलं यश होतं. मात्र त्यानंतर 2014 आणि 2019 राज ठाकरे यांच्या पक्षाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला. उद्धव ठाकरे यांचे 2014 2019 56 आमदार जिंकले होते. यातही 2014-19 उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत युती होती आणि राज ठाकरे सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा देत लढत आले आहेत. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा कायापलट झाला आहे. तो सकारात्मक आहे की नकारात्मक हे तुम्ही ठरवा, पण कायापलट तर झाला आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटला आहे खरा, पण ठाण्यात इतका सगळा राडा झाल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांचा उल्लेखही केला नाही. त्यांनी टीका केली फक्त महायुती आणि एकनाथ शिंदेंवरती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पूर्ण लक्ष महायुतीवर आहे. मुळात जे राज यांचं आव्हान मानतच नाहीत असं त्यांच्या एकूणच भूमिकेवरून स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी उद्धव ठाकरे यांना मनसेला स्वस्तात घेऊन चालणार नाही. कारण महायुतीत राज ठाकरे नसले तरी महायुती विशेष ठिकाणी राज यांना ताकद पुरवू शकते हे विसरून चालणार नाही. एकंदरीतच ठाकरे संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. याचा निवडणुकीत कुणाला फायदा होणार याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.